नमस्कार, स्वातीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे आषाढ स्पेशल कापण्या. आषाढ महिना संपत आला की घरामध्ये तळणीचे पदार्थ बनवले जातात, यालाच आखाड तळणं किंवा आषाढ तळणं असं म्हणतात. तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या एकदम खुसखुशीत अशा कापण्या बनवणार आहे. आतून मस्त जाळी पडली आहे बघा. बनवायला काही फार वेळ लागत नाही, अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात. तर सगळ्यात आधी आपण गुळाचं पाणी बनवून घेऊयात. एक वाटी गूळ घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी पाणी गरम करायचे. पाणी गरम झालं की ह्यात गूळ घालायचं आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे मग लगेच विरघळतो. या गुळाचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे, फक्त गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. थोडंसं हे ढवळून घ्यायचे आणि उकळी आली की लगेच गॅस बंद करून घेतला तरी चालेल, किंवा गूळ विरघळल्यानंतर लगेच बंद करायचे. आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या कापण्या छान खुसखुशीत होतात आणि चवीला पण मस्त लागतात. तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाववाटी बेसन पीठ घ्यायचे. पाववाटी रवा घ्यायचा आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी पाववाटी बेसन पीठ आणि पाववाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे कापण्या अजिबात तेलकट होत नाही आणि मऊ पण पडत नाही, मस्त खुसखुशीत राहतात. ह्यात आपल्याला बडीशेप आणि सुंठ पावडर घालायची आहे. बडीशेप आणि सुंठ हलकीशी भाजून घेतली आहे, त्यानंतर बारीक कुटून चाळून घेतलेली आहे. आणि 1 चमचाभर आपण हे पावडर ह्यात मिक्स केली आहे. त्यानंतर चिमूटभर ह्यात मीठ घातलेलं आहे, मिठामुळे चव छान येते. हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता ह्यात आपल्याला गरम तेल घालायचं आहे. तर पाववाटी गरम तेल करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. हे पिठामध्ये घातल्यानंतर चमच्याने मिक्स करायचे, हाताने लगेच मिक्स करू नका. हे मिक्स करून पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. ह्याने छान खुसखुशीतपणा येतो. खूप जास्त तेल घालायची काही गरज नाही आहे, पाववाटी तेल भरपूर होतं. हाताने अगोदर हे पिठाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यात आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे. आणि हे पीठ मळताना आपण जे गुळाचं पाणी तयार केले ते पूर्ण वापरायचं आहे. जर गूळ कमी घातलं तर चवीला ह्या खूप सपक होतील किंवा व्यवस्थित गोड लागणार नाही. खूप जास्त जर पाणी घातलं तर गुळाचं पाणी शिल्लक राहील, त्यामुळे पाणी गूळ विरघळण्यासाठी कमीच वापरायचे. जर हे चुकून पातळ झालंच मिश्रण तर तुम्ही आणखीन ह्यात गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपण शंकरपाळीला पीठ मळतो त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी जर कमी वाटलं मळताना तर तुम्ही साधं पाणी जे आहे ते जरी घातलं तरी चालेल. तर हे व्यवस्थित छान घट्टसर मळून झालेलं आहे. खूप निब्बर पण मळायचं नाही आहे, थोडंसं हे सैलच आहे. मळून झाल्यानंतर लगेच आपण कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत. एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. आणि पूर्ण लाटायचं नाही आहे, लाटून अर्धा लाटून झाला की ह्याला खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे. खसखस लावून लाटण्यामुळे खसखस व्यवस्थित चिकटली जाते आणि अजिबात तेलामध्ये सुटत नाही. खूप जाड कापण्या करायच्या नाही आहेत आणि एकदम पातळ करायच्या नाही आहेत. पातळ जर केल्या तर ह्या कडक होतील, त्यामुळे थोडं जाडसरपणा ठेवायचा आहे. आपण भाकरी वगैरे बनवतो त्याप्रमाणे हे थोडं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. खसखस एका साईडने लावली तरी चालते, किंवा मग आवडत असेल तर दोन्ही बाजूने लावा. हे पीठ मळताना तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात तुम्ही तीळसुद्धा घालू शकता. तीळ घातलेल्या कापण्यासुद्धा खूप छान लागतात. खसखस लावल्यानंतर दोन्ही बाजूने थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्या कापण्या कट करायच्या आहेत. तर बघा, हे थोडंसं जाड ठेवलेलं आहे मी, खूप पातळ वगैरे लाटलेलं नाही आहे. साईडचं जे कड आहेत त्या थोड्याशा कट करून घ्यायच्यात, कारण हे पीठ घट्ट असल्यामुळे थोडंसं चिरटलं जातं. त्यानंतर कापण्या हव्या तशा लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत. तेल गरम करायला ठेवले. कापण्या तळण्यासाठी शक्यतो तेलच वापरतात, त्यामुळे तूप वगैरे नका वापरू, तेलामध्ये छान होतात ह्या. हे चिकटत नाही बघा, पोळपटाचं लगेच सुटतात. लगेच आता ह्या तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं की गॅस एकदम लो करायचा आहे, कारण हे गूळ घातलेलं असल्यामुळे करपण्याची शक्यता असते. हा गूळ थोडासा काळपट होता, त्यामुळे कापण्यांना थोडा डार्क रंग आलेला आहे.
जर गूळ पिवळा किंवा पांढरट असेल तर कापण्यांना फार जास्त काळपट काही रंग येत नाही. दोन्ही बाजूने मस्त ह्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे किंवा लोच ठेवा. तर मस्त खुसखुशीत आणि छान तळून झालेल्या आहेत बघा ह्या. रंग मस्त आला ह्याला आणि एकदम व्यवस्थित खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला कापण्या कधीकधी थंड झाल्यानंतर मऊ पडतात आणि वातडल्यासारखे होतात, तर तशा वगैरे झालेल्या नाही आहेत. आपण जे घेतलेलं प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित आहे. मस्त खुसखुशीत आणि आतून छान जाळीदार अशा कापण्या झालेल्या आहेत. अर्ध्या तासामध्ये बनवून होतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा आणि या प्रकारे कापण्या नक्की बनवून पहा. आणि कशा झाल्यात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.